नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 व मधील पाठ 2 वास्तव संख्या यामध्ये सराव संच 2.1 पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. म्हणजेच काय करायचं, जी छेदामध्ये संख्या दिलेली आहे तिने अंशाच्या संख्येला भागायचं आणि जर पूर्ण भाग गेला तर खंडित आवर्ती आणि जर पूर्ण भाग गेला नाही तर कसं असणार आहे, अखंड आवर्ती असणार आहे. लक्षात, पहिले बघा 13/5, 13ला 5 भाग लावूया, 13 इथं 5, 5 च्या पाढ्या 13 संख्या, 13 5 2 10, 3 8 3 इथं 0, वरतून घेतला 0 घ्यायचं आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. 5 च्या पाढ्या 30, 5 सक्क 30. बघा मग का 13/5 बरोबर काय आलं, 2.6 आलं आहे. म्हणजेच हे कसलं रूप आहे, खंडित रूप आहे. मग दिलेली परिमेय संख्या कशी आहे, खंडित रूप आहे असं लिहिलं तरी चालेल. आता पुढचं बघा, 2/11, 2ला कितीने भाग लावणार, 11ने. आता 2ला आधी जातो का, नाही, 0 घेऊया, -0 इथं 2, इथं दशांश चिन्ह दिलं तर 20 झाले. 11 च्या पाढ्यात 20, 11 1 11 उरले 9, वरतून घेतला 0. 11 च्या पाढ्यात 9 संख्या, 88, 11 8 88, 10 तून 8 गेले, उरले 2, 8 तून 8 गेले 0. बघा इथले पुन्हा 2 इथं आलं, म्हणजेच पुन्हा तेच येत जाणार, 2/11 0.18 आवर्ती. मग हे कसलं रूप आहे, अखंड आवर्ती. किंवा दिलेली परिमेय संख्या अखंड आवर्ती आहे असं लिहिलं तरी चालेल. बघा असं लिहिलं तर चालेल, दिलेली परिमेय संख्या ख्या अखंड आवर्ती आहे लिहिलं तरी चालेल. लक्षात, पुढचं आहे 29/16. आता 29ला कितीने भाग लावणार, 16ने. 16 च्या पाढ्यात 29 संख्या, 16 1 16, 9 गेले उरले 3, 2 1 गेला उरला 1. आता 16ने 13 भाग जाईल का, नाही, इथं दशांश चिन्ह, वरतून घेतले 0. आता 16 च्या पाढ्यात 130 संख्या, बघा 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 3 64, 16 5 85, 66 96, 16 7 112, 16 8 128, 16 8 128. 10 8 गेले उरले 2, 2 1 2 गेले 0, इथं पण 0, वरतून घेतला 0. 16 च्या पाढ्यात 20 संख्या, 16 1 16, उरले 4, वरतून घेतला 0. आता 16 च्या पाढ्यात 44 16 16 2 32, उरले 8, वरतून घेतला 0. आता 16 च्या पाढ्यात 80, 16 5 80, बाकी किती उरेल, 0. मग 29/16 बरोबर काय आलं आपलं, तर 1.8125 पूर्ण भाग गेला आहे. म्हणजेच दिलेली परिमेय संख्या कसली आहे, खंडित आहे. दिलेली परिमेय संख्या खंडित आहे. आता पुढचं आहे बघा, 17/125, म्हणजे 17ला कितीने भागायचं, 125ने. 17ला भाग जातो का, नाही, तर 0, 0 वरतून घेतलं 17, इथं दशांश चिन्ह दिलं तर 170 झाले. आता 125 1 125 125 2 250 होतात, म्हणजे 125 1 125. 10 ने 5 गेले 5, इथं उरले 6, 6 तून 2 गेले उरले 4, इथं 0. आता बघा 125 च्या पाढ्यात किती येणार, 450 च्या आधीची संख्या. बघा 125 चोख करून बघूया, 4 5 20, 7 4 2, 4 2 8 2, 10 7 1, 4 1 4 आणि 1 5 5 होतात, इथं 450 आहेत. मग पुन्हा कमी करूया, 125 3, 3 5 15, 7 1, 3 2 6, 6 1 7, 3 1 3, 375. 125 3
375 दहातनं 5 गेले 5 इथं उरले 4 मग 7 जात नाहीत 4 मग इथं 14 14 7 गेले उरले 7 आणि इथं 0 75 झाले वरतून घेतला 0 आता 125 पाड्यात 750 बघा 125 चौक 500 होतात 125 सख बघूया 6 × 35 7 × 3 6 × 2 = 12 12 × 3 15 चला 1 6 × 6 = 7 125 सख 750 बाकी काय येणार 0 बघा हे कच्चं काम आहे आपलं मग 17/125 बरोबर काय आलं आपलं तर 0.136 म्हणजेच हे कसली संख्या आहे खंडित दिलेली परिमेय संख्या खंडित आहे किंवा खंडित रूप परिमेय संख्येचे रूप खंडित आहे आता पुढचं 11/6 11 कितीने भागणार 6 6 × 1 = 6 11 × 6 गेले उरले 5 इथं दशांश चिन्ह इथं 50 झाले 6 पाड्यात 50 आधी संख्या 6 × 7 = 42 6 × 8 = 48 उरले 2 वरतून घेतला 0 6 × 20 आधी संख्या 6 × 3 = 18 उरले 2 वरतून घेतला 0 बघा पुन्हा 20 20 20 मग 11/6 बरोबर 1.83 इथं 3 वरती दे अखंडावरती येणार आहे मग दिलेली परिमेय संख्येचे रूप कसे आहे दिलेल्या परिमेय संख्येचे रूप रूप अखंडावरती आहे आता पुढे बघा बघा खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा दशांश रूपात लिहायचं म्हणजेच काय भाग लावायचा काय करायचा भाग लावायचा इथं 127 आपल्याला कितीने भागायचं 200 200 पाड्यात 127 येतात का नाही मग आधी शून्याचा भाग लावूया इथं दशांश नाही तर 0 आता बघा 200 पाड्यात आता 200 पाडा 1257 तर कसा म्हणणार तर बघा शून्याचा विचार न करूया बेच्या पाड्यात 12 कितीला येतं बेसक्क 12 मग 200 किती होतील बघा 0 0 2 = 12 1200 म्हणजे 1200 0 7 0 0 आलं लक्षात आता इथं वरतून घेतला 0 200 पाड्यात 700 आधी संख्या बघा 2 पाड्यात 700 आधी संख्या 2 × 6 मग 200 × 3 किती होणार आहे 600 0 0 7 × 6 गेले उरला 1 वरतून घेतला 0 आता 2 पाड्यात 10 2 × 5 = 10 मग 205 किती होणार आहे 1000 बाकी 0 मग 127/200 बरोबर काय आलं तर आपलं 0.635 आता पुढचं आहे बघा 25/99 25 कितीने भागायचं आहे 99 आधी 99 पाड्यात 25 आहेत का नाही 0 भाग लावूया 25 इथं दशांश चिन्ह इथं 250 आता बघा 99 पाड्यात 250 आधी संख्या बघा 99 पुढची संख्या 100 आहे 100 × 2 तर 200 होतात मग 99 × 2 करून बघूया 9 × 2 = 18 1 9 × 18 = 19 मग 99 × 2 किती होणार आहे 198 10 × 8 गेले उरले 2 इथं 4 उरले मग इथला हातचा इथं घ्यायला पाहिजे 14/9 गेले उरले 5 इथं 0 99 पाड्यात 520 आधी संख्या बघा 99 पाडा घेऊ आपण किंवा 100 जर पाडा घेतला 100 × 5 = 500 पण 99 × 5 किंवा 99 करून बघूया आधी 99 करून बघूया 9 × 8 = 4 × 9 = 36 7 × 3 4 × 9 = 36 36 × 3 = 39 हा लक्षात मग 99 × 5 5 × 9 = 45 7 × 4 5 × 9 = 45 45 × 4 किती होतात 49 मग 99 × 5 = 495 10 × 5 गेले 5 इथं उरले 1 11/9 गेले उरले 2 इथं 0 बघा इथले 25 पुन्हा इथंच आले
तेच उत्तर आलं, म्हणजे 25/99 बरोबर काय येणार आहे 0.2525, आणि इथं अखंडावरती. आता पुढचं आहे 23/7, सगळ्यात सोपं, सगळ्यांना सातचा पाडा येतो. सात सात एके सात, सात दोन्ही 14, सात्रिक 21, इथं उरले 2, इथं 0, इथं दशांश चिन्ह, इथं 20 झाले. 7 पाड्यात 20 आधी संख्या, 7 × 2 = 14, उरले 6, वरतून घेतला 0. 7 पाड्यात 60 आधी संख्या, 7 × 8 = 56, उरले 4, वरतून घेतला 0. 7 पाड्यात 40 आधी संख्या, 7 × 5 = 35, उरले 5, वरतून घेतला 0. 7 पाड्यात 50 आधी संख्या, 7 × 7 = 49, उरला 1, वरतून घेतला 0. 7 × 7, उरले 3, वरतून घेतला 0. 7 पाड्यात 30 आधी संख्या, 7 × 7 = 28, उरले 2, वरतून घेतला 0. बघा इथले 20, पुन्हा इथं 20 आले. मग 23/7 बरोबर 3.28 × 57 = 14, आणि हे काय आहे? अखंड आवर्ती. आता पुढचं बघा 4/5, इथं 4 आणि इथं 5, 5 पाड्यात 4 येत नाही म्हणून आधी 0 भाग लावूया. 4 इथं दशांश चिन्ह, इथं 40 झाले. 4 पाड्यात 40, 95 = 40, मग 4/5 बरोबर आपलं उत्तर काय ना 0.8. आता पुढचं आहे बघा 17/8, 17/8, 8 पाड्यात 17 आधी संख्या, 8 × 2 = 16, उरला 1, वरतून घेतला 0, इथं दशांश चिन्ह. 8 पाड्यात 10 आधी संख्या, 8 × 8, उरले 2, 20 झाले. 8 पाड्यात 20 आधी संख्या, 8 × 2 = 16, उरले 20 × 16 गेले, उरले 4, वरतून घेतला 0. 8 पाड्यात 40 येतात, 8 × 5 = 40, मग 17/8 बरोबर काय उत्तर आहे ना आपलं 2.125. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. P/Q रूपात लिहायचं म्हणजेच काय? बघा दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या एकच्या पुढं, म्हणजे एक संख्या असेल तर 10 गुणायचं, 2 संख्या असेल तर 100 गुणायचं, 3 संख्या असतील तर 1000 गुणायचं. म्हणजे इथं किती संख्या आहेत? एकच आहे. मग 0.6 10 गुणून आलं लक्षात. बघा आपण 0.6 काय केलं? 10 गुणलं, म्हणून 10x = 6.6. ह्या 6.6 हा एक्स आहे की नाही, इकडून एक्स वजा करायचा, आणि ह्या 6.6 0.6 वजा करायचं. मग 10x + 6.6 = 0.6. 10x एक एक्स गेला, 9x बरोबर, बघा 6 गेले, मग इथं उरले फक्त किती? 6, हे 9 × तिकडे गेल्यानंतर भागिले, मग 6/9, 6 × 9 कितीच्या पाड्यातल्या संख्या आहेत? 3 मग एक्स बरोबर 3 × 6, 3 × 3 = 9, एक्सची किंमत किती आली? 2/3, म्हणजेच 0.6 = 2/3, कारण की P/Q रूपात आपल्याला लिहायचं आहे. आता पुढं आहे बघा, दशांश चिन्हांत किती संख्या आहेत? 2 संख्या आहेत. मग 0.37 कितीने गुणणार? 100 100 गुणून आलं लक्षात. मग 100x = 0.37, मग आता ह्याच्यातनं एक्स वजा करायचा, इथं 37.37 होणार. मग 100x + 37.37 = 0.37. आता तुम्ही म्हणणार हे 37.37 कसे आले? तर आपण जेव्हा 0.37 बघा 0.37 100 गुणू, तेव्हा हे दशांश चिन्ह काय होतात? निघून जातात बरोबर. मग ते आणि हे दशांश चिन्हातले 37, म्हणून इथं 37.37. 100x एक एक्स गेला, 99x बरोबर, ह्या दशांश चिन्हात नंतरच्या 37 इकडचे 37 गेले, म्हणजे उरले फक्त 37. मग एक्स बरोबर काय येणार? हे 99 × तिकडे गेल्यानंतर भागिले, 37/99, मग आपलं उत्तर काय आलं? 0.37 = 37/99. आता पुढं बघा, 3.17 आहे,
बरोबर आवडते. दशांश चिन्ह तर किती संख्या आहेत? 2 आहेत. म्हणजे आपण कितीने गुणणार? 100 3.17 100 गुणून. म्हणजे 100x बरोबर 3.17. ह्याच्यातून एक्स वजा करायचं, इकडे गुणल्या आपण 100 गुणलं तर हे 2 दशांश चिन्ह निघून जाणार, म्हणजे 317.17 होणार. मग 100x - 1 बरोबर 317.17 -3.17. 100x मधून 1x गेला, 99x बरोबर. मग ह्या दशांशचिन्हातल्या 17 हे 17 गेले. मग ह्या 7 गेले उरले 4, 1 आणि तर 314. 99x बरोबर 314, 99 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले 314/99. आपलं उत्तर 3.17 बरोबर 314/99. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, 15.89. दशांशचिन्हानंतर 2 संख्या आहेत. मग 15.89 कितीने गुणणार? 100 मग 100x बरोबर 15.89. 100x - 1 बरोबर हे दशांश 2 इकडे सरले, म्हणजे 15.89 वजा 15.89. 100x मधनं 1x गेला, 99x बरोबर ह्या दशांशचिन्हानंतरच्या 89ला हे दशांशचिन्हानंतरच्या 89 गेले. 9 + 5 गेले उरले 4, 8 + 1 गेला उरले 7, 5 + 5 81, 1574. 99 गुणिले मग तिकडे गेल्यानंतर भागिले x बरोबर 1574/99. म्हणून 15.89 बरोबर 15.74/99, म्हणजेच 1574/99. आता पुढचं आहे बघा, 2.514. दशांशनंतर 3 संख्या आहेत, म्हणजे कितीने गुणणार? 1000. 2.514 1000 गुणून. मग 1000x बरोबर 2.514. मग इकडून 1x वजा करूया आणि इथं 3 दशांशचिन्ह इकडं सरकले, म्हणजे 2514.514 वजा 2.514. 100x मधनं 1x गेला, 999x बरोबर दशांशचिन्हानंतरच्या 514 इकडचे दशांशचिन्हानंतरचे 514 गेले. 4 + 2 गेले उरले 2 + 1 = 1, 5 + 5 2 + 2 = 2, 2512. मग 2999 इकडे गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले 2512/99. मग उत्तर आपलं आलं 2.514 बरोबर 2512/99. आलं लक्षात? अशा प्रकारे आज आपण 97 सर्व संच 2.1 बघितला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.